भाजपाचो मंत्री मायकल लोबोन कळंगूटच्या खेळामळार खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याच सरकारातल्या काही मंत्र्यांक चिमटे काढले. गोयातल्या खंयच्या वाठारात किने गरजेचे ते थंयच्या थंयच्या थळाव्या लोकांकच बेस बरे खबर असता. देखून सामान्य मनशांचे आयकुपी मंत्री जाय, मायकल लोबोन सांगले. पर्यटन उद्योग हो गोयाक अर्थिक बळगे दिवपी उद्योग. बाबू बदला तो दयानंद सोपटे कडेन दिवपाक जाय असे परखड मतय ताणें उक्तायले. कळंगूट पंचायतीन वेस्ट कोस्ट स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लबाच्या जोडपालवान खोबरा वाड्यार दुरुस्ती केल्ल्या दर्यादेग खेळामळाचे उक्तावण झाले. सुवाळ्याक आरडीए मंत्री आणि कळंगूटचो आमदार मायकल लोबो, फादर ग्रेगोरी क्रूज, पंच शॉन मार्टिन्स आणि हेर मानेस्त हजर असले. ह्या निमतान व्हॉलीबॉल आणि फुटबॉल मॅची दवरिल्ल्यो. फादर ग्रेगोरी क्रुजान बीच प्ले ग्राउंडाक बेसांव दिले. ह्या निमतान पत्रकारांनी विचारिल्ले जिल्हो पंचायत वेचणूक, मंत्रिमंडळातल्या खात्यांनी बदल, खण प्रश्न अशा विविध विषयावयल्या आणि वादावयल्या प्रश्नांचेर मायकलान आपली रोखठोक मतां उक्तायली. आयकात मायकलाक. टुरिजम मिनिस्ट्री खंय तरी रिशफल जावपाक जाय. रिशफल जावची म्हणून आमी ऑनरेबल चीफ मिनिस्टराक ऑलरेडी सांगला, पार्टी प्रेसिडेंटाक सांगला आणि हेकाय सांगलेले आहा. आमचो ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आम्ही सगळ्यांक सांगला. कितें ते केन्ना करता ते तेंचेर आहा. हांव म्हणना म्हाका दिवचे म्हणून. आमचे आनी कितकेच जाण आहा. एक बरे मनशाक दिवची जो कोण हे सजमता पळय, ताका आयकपी आहा पळय, ताका एक लिसन मानस्थिती आसपाक जाय तुजी, आयकपाची तुजी ताकद आसपाक जाय आयकपाचे. यू हॅव टू लिसन दीस इंडस्ट्री. ओन्ली वेन यू लिसन यू कॅन एक्ट. भाशणां दिवन ही इंडस्ट्री खंय पावची ना. ही इंडस्ट्री चलयता आमचो गोंयकार लोक. ही चलता कित्याक गोंयकार लोक चलयता, सरकार चलयना. ही सरकाराचे पार्टिसिपेशन असपाक जाय चलोवपाक. आणि वी हॅव टू गो हँड इन हँड टुगेदर, वांगडा वचपाक जाय गव्हर्नमेंट अँड द पीपल हू आर इन दीस इंडस्ट्री. सध्याचो टुरिझम मिनिस्टर अडाणी असा म्हणपाचो असा तुमका हेच्या वरसून? ना ना ना, आम्ही सांगला बाप सोपटेक दिवंक जाता म्हणून. पेरणे तालुकान दोन सीटा आहात, एक मांद्रे हा आणि एक पेरणे हा. तो पेरणे सारखो ना जाल्यार मांद्र्याक दिवंक जाता ना. सॅक्रिफायस करून येल्लो आहा बाप सोपटे. सिंपल मनीस सारखो, सर्वसामान्य मनीस. तो बहुजन समाजात सदां तो आमचा लिडर आहा. तो म्हणटा बहुजन समाज. तो बहुजन समाजाचा लिडर तो भंडारी आमचा सोपटे. सिंपल मनीस आणि आयकपी मनीस. तो दादागिरी उलोवपी ना. कोण कितें सांगताले आयकतलो ताका दिवंक जाता. वी वॉन्ट समबडी हू इज गोईंग टू लिसन टू अस. बरें काम करपाक. दीस रिशफल दॅट इज गोईंग टू हॅपन वील हॅपन ओनली आफ्टर द इलेक्शन. आफ्टर झॅड बी इलेक्शन रिशफल जातलीच. तेंका दिसता की मायकल इज नॉट केपेबल. मायकलाक काढून सायडीक दिसतले आनी कोणाक दितले चान्स जो कोण केपेबल आहा बरे. हांव म्हणटा केपेबल मनशांक ते पोर्टफोलिओ दिवचे जे इम्पॉर्टंट पोर्टफोलिओ आहा. चीफ मिनिस्टरान मायनींग आपल्या कडेन दिल दवरला कित्याक तो इम्पॉर्टंट पोर्टफोलिओ वीच वील जनरेट लॉट ऑफ रेवेन्यू फॉर द स्टेट अँड ऑल्सो एम्प्लॉयमेंट फॉर द स्टेट. ट्युरिझम इज द हायस्ट गिविंग एम्प्लॉयमेंट फॉर द स्टेट प्लस रेवेन्यू ऑल्सो फॉर द पीपल डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. हे पोर्टफोलिओ बरे मनशाच्या हातीन आसपाक जाय. 5 वर्सांनी बसून पॉलिसी येवंक ना. हांव मंत्री आसलो जाल्यार हांव 1 वर्सान भायर काडपाक जाय. एकूच वर्स पॉलिसी वीच शूड हॅव कम अप इन 1 इयर इट टूक 10 लॉंग इयर्स. सो इतली वर्सां आमकां कसले मंत्री मेवल्ले आहा फॉर दीस पर्टिक्युलर थींग ट्युरिझम वीच इज द ओन्ली ब्रेड अँड बटर ऑफ गोवा. हे लोकांनी पळयल्लें आहा ते सांगपाची गरज ना. आय वॉज अपसेट. आय हॅव टोल्ड इवन द चीफ प्रेझेंट चीफ मिनिस्टर की बाबा जे सब्जेक्ट गोंयचे इम्पॉर्टन्स आहा, एक जे ट्युरिझम असो मायनींग पासून, वाय ही इज गोईंग अगेन अँड अगेन टू दिल्ली टू स्टार्ट मायनींग. ही हॅज गॉट द थिंग, ही नोज दॅट आवर पीपल आर अनएम्प्लॉयड. सेम वे कितकेच जाण झुजता की कोस्टल बेल्टार बरें हें जावचें म्हणून. त्या आयडीन चर्चील आहा, त्या आयडीन हांव आहा.
इवन आमचो सेवन सिक्स हाफ सोपटे ते आयडीन आमचो ग्लेन तिकलो आहा तेंचे दे नो वॉट इज हॅपनींग इन इन दीस कोस्टल बेल्ट ऑफ गोवा हिंटरलँड ऑफ गोवा आदी सुभाष फळदेसाय उलोवन 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 तकलो की आपलो नेत्रावली गांव बरो जावचो म्हणून सो वेन वी टॉक अबाउट हिंटरलँड वी टॉक अबाउट नेत्रावली ऑल्सो सांगे ओ वी टॉक अबाउट एनी अदर विलेज वीच इज इन द सारको इंटिरियर्स ऑफ गोवा मेणकुरे आसूं गांव ब्युटिफूल थिंग्स आर दॅट सायड ऑल दोज थिंग्स हॅव टू बी डॅवलप थिंगा कोण पावंकूच ना पॉलिसी कोत्ताना थिंगा कोण पावंकूच ना मेणकुऱ्या गांवांनूय पावंक ना चीफ मिनिस्टराचे कॉन्स्टिट्युएन्सीनूय पावंक नासतलो म्हणजे तेजो तेजे जो गांव आहा जो तो गणपती पुजता तेजो खरो गांव जो आहा तो इतलो ब्युटिफूल आहा थिंगा एक्सप्लोर करूंक जाता ट्युरिजम देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ एक्सप्लोरिंग ट्युरिजम ओवर देर थिंगा हरवाले आमचे वॉटरफॉल्स आहा केव्ज आहा यू एक्सप्लोर करपाची गरज आहा हाव यू आर गोईन टू ब्रिंग दॅट ऑन द मॅप ऑफ गोवा ऑल दीस थिंग्स वीच आर इम्पॉर्टंट हॅव टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन आयज आमी दीस इज अवर इकॉनॉमी हांव कित्याक उलयता हें सगळें ही आमची इकॉनॉमी हेचेर लोक हेचेर लोक आयज स्पॉट भोत्ता तुमी बारीक पोया हे आख्यात कोस्टल बेल्टान आरांबोलसून कोलवा आनी अप टू खोला बीच अप टू काणकोण पालोलें आंकागोंडा सगळे दुसऱ्या वाठारांतले लोक बार्देजाचे लोक हिंगा आहा पेडणेचे लोक त्या बिचार आहा मोरजी आरांबोल केरी त्या हॉटेलांनी काम करता पणजे काम करता फायव स्टारांनी काम करता सो दीस इज अ इवॉल्विंग इकॉनॉमी इट इज इवॉल्विंग कळ्ळें तुका म्हणजे ही इकॉनॉमी जो तर चालू ना फाटल्या दिसांनी पळयला आमचे लॉकडावन आसले लोक सगळे कांय नासले थोडे जाण सारके मागताले देवा लागी आमचे पोट भरपाक आमकां आमचे हॉटेल स्टार्ट जावन आपल्याक 20,000 पगार ताका थोडे पयशे बंद जाल्ले सो झेडपी इलेक्शन नाव देर म्युनिसिपॅलिटी इलेक्शन सी प्रोटेस्ट वर ऑलवेज देर इन नाव इट इज बिकॉज ऑफ डबल ट्रॅकिंग आसूं कोलाचे जे इश्यू आहा तेचेर सोल्युशन सीएमान सांगला की कोल मिनिस्टर येता न्ही त्याच दिसा सोल्युशन आमी कितें ते दितले सो वी आर ऑल वेटींग फॉर दॅट सोल्युशन सीएमान म्हटलं सेंटर ज्या दिसा डिसिजन दितलो त्या दिसा सीएम तेजेर एक्शन घेवंक शकता फायनल डिसिजन सेंटर म्हणत यू हॅव टू ऑप्शन देन सीएम वील हॅव टू ऑप्शन सेंटर म्हणत आमी अमेंडमेंट हाडटा MMDR एक्टाक की दीस माइन्स कॅन रन अप टू 2037 जाल्यार दीस सेम लिजीस वील रन अप टू 2037 बट ताका अमेंडमेंट हाडचो पडटलो प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्रजी मोदी when he came in 2014 as a prime minister the whole government came into place the new government he brought amendment to MMDR act 1712 ani te act an amendment kida ha ki or jo ha o nation ajo 1812 not of individual so because of that mining coin stopped सिंपल व्हडलं हे काय ना दी ZP एन म्युनिसिपॅलिटी इलेक्शन रिझल्ट विल बी लाईक अ सेमी फायनल टू द असेंब्ली व्हॉट यू फील नो सी ZP इलेक्शन रिझल्ट आर प्युअरली बेस्ड ऑन दॅट दोज पर्टिक्युलर ZP कॉन्स्टिट्युएन्सी इश्यूज म्युनिसिपॅलिटी इज ऑन दॅट पर्टिक्युलर वॉर्ड ऑर दॅट पर्टिक्युलर सिटी आता म्हापसा आहा जाल्यार थिंगा गार्बेज इश्यू आहा आनी कितें इश्यूज आहा फुटपाथ सारखे ना आणि किती ना पार्किंग मिस मॅनेजमेंट इश्यूज सो पीपल वील वोट ऑन दोज इश्यूज गोवा 365 खातीर कळंगूटच्यान संदीप कामुलकार मंगळार दिसा वास्को रेसिडेन्सीतल्या राजधानी ग्रामीण मेळ्यात चोरी झाली 3 मोबायल फोन 1 बॅटरी बँक आणि काय कपडे चोरी गेल्ल्याची पुलिशेत कागाळ नोंदयल्या राजस्थानी ग्रामीण मेलाचो कर्मचारी अविल शर्मान सांगले फाटल्या 2 दिसात झाली ही दुसरी चोरी आयतारा सकाळी मेळ्यातले शेल्फातल्या कृत्रिम वस्तींचेर कोणीतरी हात मारलो पण ताची कोणेच दखल घेतली ना पण फाटले राती काय अनवळखी भितर घुसले आणि त्यांनी ह्या वस्तींचेर हात मारलो त्या वेळार हे कर्मचारी बाहेर सेक्युरिटी कडे निदिल्ले जो भी हुआ 2:30 बजे के बाद हुआ रात को
हमने पहले शनिवार संडे अर्ली मॉर्निंग में ढाई बजे के बाद, ढाई बजे तक तो हम लोग बाहर थे कुछ लोग, ढाई बजे के बाद तो पूरा एक टेबल के ऊपर जो भी ज्वेलरी आइटम था पूरा चोरी करके चले, छोटा आइटम 5,000 तक कुछ आइटम था वो पूरा एक टेबल पूरा साफ करके चले गया था। हमने सोचा था छोटा सा आइटम है 5,000 तक ही है, हम कुछ कोशिश करेंगे कुछ ना कुछ उनका आर्टिसन का हम लोग कुछ हेल्प कर लेंगे करके, थोड़ा बहुत हमने हेल्प किया उसके लिए। बहुत रो रहा था आदमी, कुछ भी नहीं करेंगे मैं क्या करूँगा, मेरे पास ऑलरेडी व्यापार नहीं है करके। चलो हम लोग उसके हिम्मत दिया था हम लोग कुछ ना कुछ आपके लिए हेल्प कर देंगे करके। उसके बाद में कल रात को हुआ था आफ्टर सेम 2 बजे के बाद वो है कम से कम 3 मोबाइल जो बाहर जो एंट्रेंस में हम लोग सेफ्टी के लिए जो रखा हुआ आदमी के उनके एंट्रेंस में जो लोग सो रहे थे उनका 3 मोबाइल दोनों तरफ से और एक पावर बैंक का चोरी करके लेके जा चुके हैं कोई आदमी, वो भी 2-2.5 बजे के बाद ही हुआ रात में। तो अभी आज पुलिस कंप्लेंट दे रहे हो? अभी हम लोग जा रहे हैं पुलिस स्टेशन कंप्लेंट करने। मैं अविल शर्मा राजस्थान ग्रामीण मेले से एक एम्प्लॉय हूँ। पिछले सैटरडे हमारे यहाँ से एक आर्टिफिशियल ज्वेलरी का समथिंग 4-5 हज़ार का माल चोरी हुआ, लेकिन हम लोगों ने उसे एक नॉर्मली घटना समझ के उसे इग्नोर कर दिया। आज रात को फिर हमारे यहाँ 4 एम्प्लॉय के 3 मोबाइल और एक पावर बैंक फिर चोरी हुआ। हम सब लोग बहुत दूर से आए हुए हैं और इतना जो बजट है ये हम सहन नहीं कर सकते और ना ही हम रिकवर कर सकते हैं कभी, इसलिए आज हम पुलिस कंप्लेंट जरूर करेंगे। और आज हमें, क्योंकि ये बार बार ऐसी घटनाएं होने से हमें भी लॉस काफ़ी हो रहा है, इसलिए आज हमें पुलिस कंप्लेंट करनी ही पड़ेगी। गोवा 365 खातिर वाश्कोचन हिरू महाले। आमचे सभा सगळो सानिवळा सवरा सुरू झाल्यो, फाल्यां आमची सभा असतली पॅरोडायम ग्राउंड फार्म हाउस रोड बाणावली हांगा, तशी दुसरी सभा असतली एमईएस कॉलेज जंक्शन ऑपोजिट इंडियन ओवरसीज बँक सांगपूर हांगा, तिसरी सभा असतली करमळी मार्केट करमळी हांगा कोल्डिंग सांजे 6 वरांचेर, आनी चवथी सभा असतली सालिगांव विलेज पंचायत आसा पळय सालिगांव थंय सभा आसतल्यो। केन्ना ही सभेक तुमी आवर्जून येवचे, ही सभा आसतली बाचाबाच करपाक, लोकां कडेन संवाद साधपाक, लोकां कडेन विनंती आसा, गोंयकारांक सगळ्यांक विनंती आसा तुमी आपले लायटीचे बील घेवन येवचे सभेक, आमी सरकारा फुडें एक रेफरंडम करतले तुमची बरोबर साथ घेवन। थंय एक रेफरंडम आसतले, 3 प्रश्न मांडले जातले, तुमकां लायटीच्या बिलांत सूट जाय काय नाका, 200 युनिट तुमकां फुकट मेळटले जाय काय नाका, असे 3 प्रश्न आसतले, ते तुमी रेफरंडम तुमी मत घालचे। तशेंच आमची SMS कॅम्पेन एक सुरू आसा, गोंयकारांनी सगळ्यां कडेन विनंती आसा ह्या नंबरार फोन करचो 7504-7504-75, ह्या नंबराचेर मिस्ड कॉल केल्या उपरांत तुमकां एक SMS येतली आनी थंयच्या SMS परत रेफरंडमचो जी आसतो क्वेश्चन आसतले ताजेर तुमी आवर्जून तुमचें मत दाखोवचें, आनी हे रेफरंडम जो निकाल आसतलो तो घेवन आमी मुखेलमंत्री कडेन वतले। गोंयकारांक लायटीचे बिलाचे जे हाल जाता, जे त्रास जाता, ते ताका सरकारान जाणीव ना, आम आदमी पक्ष ह्या सरकाराक तशेंच प्रमोद सावंत बाबाक हे जाणीव करूंक दिवंक सोदता। तेन्ना तुमच्या लागीं परत विनंती आसा ह्या वीज आंदोलनांत सगळ्या गोंयकारांनी सामील जावचे आनी आवर्जून ह्यो सभा आसतल्यो, प्रत्येक दिसा 4 सभा आसतल्यो, त्यो तुमकां नोटिफाय केल्यो जातल्यो, त्या सभेंत तुमी आवर्जून घेवचे। लोकां खातीर काम करतल्या उमेदवारांनी पालिका वेंचणुकांनी राखीव तेची चिंता करपाची गरज ना, शार उदरगत मंत्री मिलिंद नायकान मंगळारा सांगले। बायणा नवे सिवरेज लायनीचे उक्तावण जाले, त्या उपरांत तो पत्रकारा कडेन उलयलो, त्याच्या बरोबर प्रभागाचो नगरसेवक लियो रॉड्रिक्सय हजर आसलो। पोरणें गोंयचे फेस्त आनी ख्रिसमसाचे फाटभुंयेचो विचार केलो जाल्यार डिसेंबराच्या मध्यार पंचायत वेंचणुको जावं येतात, ताचे आदीं पालिका वेंचणुको जावपाची शक्यताय ना। रिझर्वेशनाक उमेदवार इतले कित्याक भियेल्यात खबर ना, राखीवताय आसूं नासूं जाणें लोकां खातीर काम केलां तो वेचून येतलोच, मिलिंद नायकान सांगलां। आमचे सॅनिटेशनाच्या हेचे बद्दल म्हणजे सिवरेज सिस्टम सगळ्या खातीर करची ह्या उद्देशान आनी स्वच्छ भारत हे तकलेन धरून आमी प्रोजेक्ट PWD अंडर सिवरेजीन खुबशे हाडले, तितून हो एक बायणान लिवोच्या वॉर्डान खुबशा दिसांचो लोकांचे डिमांड आसलो आनी लोक जायतो जमलेले आसा, जवळजवळ 17 लाखाचें काम ते एक न्यू लायन घालता, तांकां थोडीशी म्हणजे प्रॉब्लम जातालो त्या एरियान आनी थंय एग्जिस्टींग लायनी नासली दिसता, एक फ्रेश न्यू लायन, तेजे करून आनी चडशें कनेक्शन तेजेर वाडोवंक शकता
आणि ते आज काम ओपनिंग केला. 18 लाखाचे ऑलमोस्ट 250 रनिंग मीटर लेंथ 6 इंच लेंथमध्ये त्याचा टाइम पिरियड 90 डेजाचा कॉन्ट्रॅक्टाप्रमाणे हा पण कॉन्ट्रॅक्टर बरो हा काम बरे करपी तो त्याका रिक्वेस्ट केला की अडचण लोकांक जावपा जायना विदीन 2 मंथ्स येईल फिनिश असं त्यांनी सांगला. हे काम मिळेल लोकांची बरी सोय जातली. लिवरचा डिमांड असला तेवढं आमचा काउन्सिलर मुरारी हा लिव हा बाकी सगळे आमचे या वाटारावर लोक हा काम करताना मातशे लोकांनी कॉपरेट करपाचे याच्या कॉन्ट्रॅक्टरा बरोबर आणि त्याकाय सांगला की तू कॉन्ट्रॅक्टर मातशे बेगीन सोपय आमचं ही हंगा हा बरं बरं काम करता थॉमस बाब जेही हा सगळ्यांच्या मेहनतीक लागून हे काम येला. पहिली म्हणटा ते पंचायत इलेक्शन पंचायत इलेक्शन्स म्हाका दिसता डिसेंबराच्या मध्ये खंय तरी आसतले डेट फिक्स जावना पण मोस्टली आसता ते शेनवारा येतात सॅटर्डे संडे ओल्डगावचे फेस्त आणि ते सगळे क्रिसमस हे सगळे तकलेन धरले जाल्यार संडे धरतलो जाल्यार म्हाका दिसता मोस्टली ते मदीं खंयचे म्हणजे 12 तारीख 13 तारीख ह्या टायमार आसतले. ते इलेक्शन जावचे पयलीं काउन्सिलाचे म्हणजे मुन्सिपालिटीचे इलेक्शनाचे डिक्लेरेशनही जावपाना ओके आणि डिलिमिटेशन ऑफ वॉर्ड आहात पण ते डिलिमिटेशन ऑफ वॉर्ड जसे गेल्या पद्धतीन पयलींच्यान जायतेला कायद्याप्रमाणे त्याच प्रमाणे जातले. सर आणि रिझर्वेशन डिलिमिटेशनच्या जीवा सॉरी रिझर्वेशन ऑफ वॉर्ड सॉरी इट इज नॉट डिलिमिटेशन हा रिझर्वेशन ऑफ वॉर्ड आहात ते कायद्याप्रमाणे जातले. रिझर्वेशनच्या वॉर्डाक लागून किती जातले किती जातले ज्या मनशान लोकां खातीर काम केला पळय त्याला रिझर्वेशन किती टेन्शन घेऊन जेणे कोणा खातीर काम केला तो खंय रावला जिकून येऊ शकता न्ही त्याला रिझर्वेशन तो रिझर्व झाला आपणाक जाय तसं तुकूच जाय तसं रिझर्व झाला आणि तू जिकतलो हे एका काय अर्थ ना. तू खंय रावता थंय जिकपाक जाय त्याला अर्थ आहे सारखं ना रे मनीस कोण काम करता पळय तो रावता जिकता मुरारी जिकता ना तसे असं काम करता तो मनीस हा तो केन्ना डायलॉग मारे मुरारी आमचो इलेक्शनाक तो मिलीन कितें रावता जिकता म्हणटा तशें आसपाक जाय तशें आसपाक काम करचें पडटा. आमी बारीक आतां सकाळीं 5:30 उठल्या उपरांत 8:30 उपरांत म्हणजे म्हाजें सगळें रुटीन जातकूच 5:30 ते 12:30 डेली लोकांक एटेंड करता लोक येत आसता तें जाता हो कोण मदीं आसलो इकरांक टायम दिलो म्हाका म्हाका केन्ना लेट जायना पूण थंय लोक आसले गर्दी म्हूण लेट जाला हांगा लेट जालो फंक्शन जालें दिसता धाकटें काम पूण शिवरेचें काम इम्पॉर्टंट अशें काम बारीक बारीक केल्या उपरांत लोक तुज्या फावरान आसता डिलिव्हरीचें रिझर्वेशन जाल्यार आपूण रावतलो आनी रावल्यार जिकतलो आपणाक लोक सांगता हे दीस इज ऑल सोशल वर्कर शुड नॉट थिंक अबाउट ऑल दीस थिंग. गोवा 365 खातीर वास्कोच्यान हिरो महाले. येता ते जिल्हा पंचायत वेचणुकीत सगळ्या पक्षांक समान न्याय आणि प्रचार करपाची समान संद मेळपाक जाय. सत्ताधारी भाजप मनमानी करपाक लागला. वेचणूक आयोगान हेची दखल घेवची सुदीन ढवळीकरान मागला. मगोबाच्या कुर्टी फोणेच्या जिल्हा पंचायत उमेदवाराच्या प्रचाराक ढवळीकरान आरंभ केला. त्या वेळार तो उलयतालो. वेचणूक आयोगान बेगोबेग वेचणुकीची तारीख जाहीर करची आणि सगळ्या पक्षांक प्रचारा खातीर समान वेळ दिवचो असे ताणें मागला. पळयात झेडपी इलेक्शन 23 मे दिसा ही इलेक्शन अजून मजून जावना तातूंत मुख्यमंत्र्यान सुतोवाच केला ती येता ते 18 डिसेंबरा पयली ही इलेक्शन जातली म्हणून म्हणजे इलेक्शन कमिशना कडेन म्हजो रिक्वेस्ट की ही जी इलेक्शन आसा इमिजिएट डिक्लेर करची आणि जे प्रेशर पक्षांचेर येता ते प्रेशर न येवपा खातीर पक्षांक योग्य ती सगळे जे गोंयचे पक्ष आसात तांकां आणि इंडिपेंडंट जे उबे रावल्या तांकां योग्य ती संदी प्रचारा खातीर दिवची तेवटेन त्यांचे सरकार आसा ते कार्यकर्त्यांची मिटींग म्हणून भितरले भितर प्रचार करीत आसा आणि आमचे सारखे जे पक्ष आसा तांकां प्रचारापासून वंचित करता हे बरोबर नाही. लोकशाही म्हटले नंतर सगळ्यांक इक्वल रायट्स आसपाक जाय मागीर तो भारतीय जनता पक्ष आसूं काँग्रेस पक्ष आसूं आप आसूं NCP आसूं गोवा फॉरवर्ड आसूं किंवा मगो पक्ष आसूं इक्वल रायट्स प्रत्येकाक मेळपाक जाय. एकूच सत्तेतलो पक्ष आपल्या जाय तशें करप हें बरोबर न्हय आनी त्या खातीरूच आज आमच्या कुर्टी ह्या वाठारांत जिल्हा पंचायत सदस्य भाय चारी जे आसा त्याचो प्रचार करपाक आज भरपूर लोक फुडें चल्ल्या यंग जनरेशन जें आसा हांगा उबें आसा
ते फुडे करता पूण आज आमी तांचे फुडे वचू शकना कित्याक वचू शकना एक म्हणजे जे धोरण इलेक्शन कमिशनान आखला ते खंयच्याच पक्षाक सांगना म्हजो रिक्वेस्ट इलेक्शन कमिशनरा कडेन आनी सरकारा कडेन की तांणी पयलीं म्हणजे ही जी मतदानाची डेट आसा ती डिक्लेर करची आनी आमकां कमीत कमी 8 दीस तातूंत प्रचार करपा खातीर दिवचो आनी त्या नंतरूच हें इलेक्शन जातलें नाजाल्यार कोण तरी कोर्टा वतलो आनी ह्या इलेक्शनाचेर परत धालो घालतलो हें जावचें न्हय लोकशाही इक्वल रायट्स दिवन प्रत्येकाचो प्रचार करपाक संदी दिवची हांव भुरग्यां कडेन मागतां तुमी जें कितें करता तें शिस्तीत करा विदीन द लिमिट्स करा आनी मोगो पक्षाचें कार्य करता आसतना प्रत्येकाक मान कसो दिवप हें पळया अशें मागतां आनी आज पसून आमी परत एकदां ह्या सबंद गोंयांत जे आमचे उमेदवार उबे रावल्या तांकां आदार दिवपा खातीर आमचें भितरल्यान काम चालू आसतलें कारण इलेक्शन कमिशन जो पर्यंत हेचे निर्णय घेना तो पर्यंत आमी सहभागी जावंक शकना हें तांणी लक्षांत दवरचें आनी बेगिनात बेगीन हेचे योग्य निर्णय घेवन इलेक्शन कमिशनान गोवा 365 खातीर कुर्टीच्यान कृष्णा नायक.